अरे बाप रे, निघला गल पण चपात तोंड बाहेर स्वतःला का तिने मारले गांडी उरलात कसा रे पशा असा तू तोंडाच्या गटरीचं झाकण उघडणं गरजेचंच आहे का? अरे एवढ्या दिवसात ना आपण भेटलो जर नीट बोल. तिनेच गांडीवर लात मारली असं नाही तर तुझ्या गांडीत एवढा कधी दम आहे तिला सोडून फार मला भेटायला यायला. पशा गप न राहू, काय डोक्याच्या आहे भूमिका राहिला. हा सुरुवातीपासून पशा येड जवळच होता ना सांगायचं नको जाऊ नको जाऊ. मी चुत्ताय सांगतोय. नाही तू जाऊ दे रे कुठं, तू आता तुला बोलत बसतो मी. सोड हे बघ पशा, घरी गेलं पुरी विरी आता सगळं, परत पहिल्यासारखी लाईफ सुरू करायची आपली. रोज दारू सिगरेट नुसतं एन्जॉय भाई, आता नुसतं एन्जॉय. घबरे नाही ना, तिचा एक मेसेज आला ना तुझ्या गांडीला पायलावून पळत जाशील तिच्या पदरा मागे परत. हे बघ पशा, आता तिचा बाप जरी आला ना माझ्या पायावर जरी लोळला ना तरी मी तिला पदरात घेणार नाही इथनं पुढं. भाई शपथ भाई, तुझ्या माझ्यात कधी पोरगी नाही येणार आता इथनं पासून. आई शपथ. चला कुत्र, दिवसभर गावात फिरून गो आहे ना, संध्याकाळी घरी यायला विसरलं नाही, घरचा रस्ता विसरलं नाही. चालू दे पशा. अरे तिचा मिसिव म्हणून मेसेज आलाय रे. मग तिच्या मैत्रिणीने पण पाठवलंय, दाजी नेहा खूप रडतीये. भाई पशा रडतीये रे बिचारी. कसं आहे डुकराला आहे ना, किती जरी सांबळ किती जरी चांगलं चांगलं खायला घातलं ना तरी त्याची गोत तोंड घाली, ती सवय काय जाणार नाही. अरे तुला जायचंच होतं तर इथं कायच्या गांडीला आला होता का? भडव्या बाबूचा भाडवा निघ, तर जाणारच मला माहिती आहे. भडव्या परत तोंड नको दाखवतो छपरी. निघ अरे निघ ना भाई, जातो ना.